बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने, ती म्हणजे राज्यभरातील कॉलेजेस आजपासून सुरू होत आहेत. गेल्या 1.5 वर्षांपासून बंद असलेली महाविद्यालयं ही आजपासून सुरू होत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. राज्यातील सर्व कृषी विद्यापीठं, अभिमत विद्यापीठं, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठं आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरू करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली महाविद्यालयं अखेर आजपासून सुरू होत आहेत. राज्यभरातील कॉलेजेस आजपासून उघडली जाणार आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लसवंतांनाच महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणार आहे. गेल्या 1.5 वर्षांपासून बंद असलेली महाविद्यालयं ही आजपासून सुरू होत आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. राज्यातील सर्वच कृषी विद्यापीठं, अभिमत विद्यापीठं, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठं आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग देखील सुरू करण्यात येणार आहेत. आणि याविषयीची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून. पुण्यावरून सागर आव्हाड आपल्या बरोबर आहेत आणि नाशिकवरून अभिजीत सोनावणे आपल्याकडे आहे. सर्वप्रथम जाऊयात सागर आपल्याकडे. सागर, पुण्यामध्ये सर्वात अधिक कॉलेजेस आहेत, विद्यार्थी त्यांचा गोंधळ गजबजाट पुण्यामध्ये बघायला मिळतो. गेल्या 1.5 वर्षांपासून महाविद्यालय बंद असल्यामुळे सगळंच बंद आहे, आजपासून सुरू होत आहे, काय वातावरण आहे? नक्की 1.5 वर्षापासून बंद असलेले कॉलेज आजपासून सुरू होत असले तरी विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे. मी एच व्ही देसाई कॉलेज पाहिलं, त्यानंतर मी आता एस पी कॉलेजमध्ये आलेलो आहे. या ठिकाणी कॉलेज अजूनही बंद आहे. ज्या सूचना दिलेल्या होत्या 9:30 कॉलेज सुरू होईल, मात्र जो उत्साह विद्यार्थ्यांमध्ये असणं गरजेचं होतं तो काय पाहायला मिळत नाही आहे. कारण की पुण्यामध्ये बाहेरून येणारा वर्ग जो विद्यार्थ्यांचा वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आहे आणि दिवाळी अवघ्या 10 दिवसावरती आलेली आहे. त्यामुळं दिवाळीच्या काळामुळे पुण्यामध्ये कोण येईल, कोरोनामध्ये जे विद्यार्थी गावाला गेलेले ते अजून पुण्यामध्ये आलेले नाही आहेत, त्यामुळं कॉलेजचा परिसर आत्ता तरी सकाळी या टायमिंगला शांततेमध्ये पाहायला मिळतोय. काही विद्यार्थी आपल्याबरोबर, नेमका काय संभ्रम आहे त्यांचा आपण जाणून घेणार आहोत. तू आता फर्स्ट इयर कुठल्या इयरला गेलाय आणि काय संभ्रम आहे सगळं आजपासून सुरू होतंय कॉलेज? मी आत्ता फर्स्ट इयर बी एफ आय बी कॉमला आहे, म्हणजे ह्याच कॉलेजमध्ये आहे. तर आज नोटीस आलेली होती आम्हाला काल की आज सकाळपासून, म्हणजे आज 7 वाजल्यापासनं कॉलेज सुरू होईल म्हणून, पण अजून तरी चालू झालेलं नाही आहे. काय उत्सुकता होती की पहिला दिवस होता किंवा दोन डोस झालेत का तुमचे तर प्रवेश मिळणार होता, काय सूचना दिलेल्या होत्या? हो, उत्साह तर खूप होता, कारण 1.5 वर्षाने कॉलेज चालू होणार होतं आणि म्हणजे खूप उत्सुकता होती, पण कॉलेज तरी चालू नाही झालं अजून. आणि म्हणजे मला एक प्रश्न विचारायचा होता की आपल्या उपमुख्यमंत्रीला अजितदादा पवारला की म्हणजे ज्यांचं 18+ नाही आहे त्यांनी काय करावं, म्हणजे त्यांनी कॉलेज नाही करावा की ऑनलाईन तर एकतर कळत नाही आम्हाला. ते बी खूप दिवसापासून कॉलेज चालू होणार होतं, ते बी आता परत अजून कॉलेजचा पहिला दिवस आणि नाही चालू झालं आणि कॉलेज त्यावर तेवढंच निराशा झाली आहे का? कारण की तुम्हाला जो टाइम दिला होता की 10 वाजता कॉलेजमध्ये या किंवा पत्रे द्या, काय नाही थोडीशी निराशा दिसते, पण अजून काहीतरी चालू झालं नाही कॉलेज. अशी अपेक्षा आहे की लवकर चालू व्हावं कॉलेज आणि तोच उत्साह आणि परत तेच सगळं कॉलेज लाईफ परत जगायला भेटावी असं वाटतं. तुम्ही लसीकरण झालंय का तुमचं? आमचं एक डोस झालेला आहे, पण आम्हाला माहित नाही की आता घेतील का नाही असे. हा मोठा संभ्रम जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये, काही जणांचे एक डोस जे आहेत ते झालेले आहेत, काहींचं 18 वर्ष पूर्ण नाही आहे, त्यामुळे एक मोठा संभ्रम जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये आहे. श्वेता, अगदी सागर आपण असेच जोडले राहा आमच्या बरोबर. आता आपण जाणार आहोत नाशिकमध्ये, अभिजित सोनावणे आहेत आपल्यासोबत. अभिजित, आपण पाहिलं मगाशी पुण्याच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आहे की त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था आहे, नाशिकमधलं वातावरण काय आहे, महाविद्यालयांनी योग्य प्रकारची तयारी केलेली आहे का, तशी आखणी केलेली आहे का, त्याविषयी सांगाल? श्वेता, पुण्याच्या अगदी उलट परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळते, कारण नाशिकमधली महाविद्यालयं आता विद्यार्थ्यांच्या गर्दीने गजबजू लागलेली आहेत आणि आज सकाळपासून नाशिकमधली सर्व महाविद्यालयं जी ती सुरू झालेली आहेत आणि कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करून महाविद्यालयांच्या ठिकाणी आजपासून सगळे ऑफलाईन वर्ग जे आहे ते भरायला सुरुवात झालेली आहे. मी आत्ता नाशिकच्या KTHM कॉलेजमध्ये आहे
आणि मी आता FY च्या या वर्गात आहे आणि अगदी सोशल डिस्टन्सिंगचं पालन असेल, त्याचबरोबर मास्कचा वापर असेल, सॅनिटायझरचा वापर असेल, अशा सर्व कोरोना नियमांचा पालन करून या ठिकाणी नाशिकमधले कॉलेजेस आता आपल्याला सुरू झालेले पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत काही विद्यार्थी पण आहेत, त्यांच्याशी देखील त्यांच्या भावना आपण जाणून घेऊयात. दीदी, काय सांगशील, तब्बल 1.5 वर्षानंतर आज कॉलेज सुरू झाले, पहिला दिवस आहे, काय वाटतं? पहिला दिवस आहे, चांगलं वाटतंय. कॉलेज चालू झाले त्याच्यामुळे. आणखी काही विद्यार्थी आहेत. दीदी, तू काय सांगशील, पहिला दिवस आहे आज कॉलेजचा, काय भावना आहे, काय वाटतंय? मस्त वाटतंय. आणि इतके दिवस घरी बसून सुद्धा शिक्षण पूर्ण नव्हतं होत, तर आता ते महाविद्यालयात येऊन पूर्ण होत आहे. तू काय सांगशील दीदी, पहिला दिवस आहे आज, 1.5 वर्ष खरं तर घरूनच अभ्यास. चांगलं वाटतंय एकदम. खूप दिवसानंतर शाळा आली आणि घरी बसून ऑनलाईन अभ्यास नव्हता होत, नेटचा प्रॉब्लेम खूप इशूज क्रिएट होत होते, आता चांगलं होत आहे. शिक्षकांसोबत कॉम्प्रोमाइज होत आहे. श्वेता, या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत, कारण विद्यार्थ्यांमध्ये देखील खरं तर उत्सुकता होती, उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते, कारण 1.5 वर्ष तब्बल कोरोनामुळे कॉलेजेस सुरू होऊ शकलेली नव्हती आणि ऑनलाईन अभ्यासक्रमात देखील अनेक अडचणी येतात, त्यामुळे खरं तर ऑफलाईन शिक्षण सुरू व्हावं असं विद्यार्थ्यांची आणि पालकांची देखील मागणी होती. आजपासून नाशिकमधले कॉलेजेस सुरू झालेले आहेत. नेमकं सर कशा पद्धतीने आपण ही सगळी कोरोनाची काळजी घेऊन आता कॉलेजेस सुरू केली आहेत? 4 ऑक्टोबरपासून ज्युनियरचं महाविद्यालय सुरू झालं आणि आजपासून सिनियर महाविद्यालय सुरू होत आहे. हे सुरू करताना महाराष्ट्र शासनाने आणि डिझास्टर मॅनेजमेंटची जी नियमावली आहे ती पूर्णपणे पाळून सुरुवातीला सर्व वर्ग सोडियम हायपोक्लोराईडने सॅनिटाईज करून घेतले. आज विद्यार्थी वर्गात आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे 2 डोस आहेत किंवा नाहीत हे चेक केलं. ज्या विद्यार्थ्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी त्यांना सूट दिलेली आहे. 50% विद्यार्थी या प्रक्रियेसाठी बोलवलेले आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठा उत्साह आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की प्राध्यापकांशी डायलॉग झाल्यानंतर आमचा खूप मोठा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतो. त्यामुळे आपण पाहतोय श्वेता, उत्साह आहे नाशिकमध्ये आणि विद्यार्थी देखील आता कॉलेजेसमध्ये यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे नाशिकमधली कॉलेजेसची कॅम्पस जी आहे ती आता कॅम्पस असतील, कॉलेजचे कट्टे असतील, ते आता या ठिकाणी गजबजताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी अभिजित, कॉलेजचे कॅम्पस कट्टे गजबजताना पाहायला मिळतात, मात्र कोरोना नियमांचं पालन विद्यार्थ्यांना करावं लागणार आहे. धन्यवाद अभिजित, सागर धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.